पिंपरी चिंचवड शहरातल्या विठ्ठलनगर परिसरात आग लागल्यानं खळबळ उडालेली होती. बालाजी हाऊसिंग सोसायटीच्या पार्किंगमधल्या 20 ते 30 गाड्या या आगीमध्ये भस्मसात झाल्या. अज्ञातांनी ही वाहनं पेटवल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. या आगीमध्ये साधारण 7 ते 8 लाख रुपयांचं नुकसान झालंय. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या लागलेल्या आगीत वाहनांचं मोठं नुकसान झालंय. आग लागण्याचं तर कारण अजूनही कळलेलं नाहीये. असा आमचा अंदाज सांगण्यावरून, लोकांनी सांगण्यावरून, पेट्रोलची चोरी करत होते, त्याच्यानंतर काही आग लागली असेल असा अंदाज आहे. 20 ते 25 गाड्या जळाल्यात रात्री 1:30-2 दरम्यानची गोष्ट आहे. त्याच्या आधी 15 दिवसापूर्वी पेट्रोल चोरीचं घटना घडली होती. सगळ्या गाड्यांचे कॉक तोडून पेट्रोल चोरी करून नेले होते. किती गाड्यांचं नुकसान झालं? पूर्ण जळालेल्याचे 20 गाड्या आहेत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.